नहीं नहीं त्या दालनात नको का पण त्या दालनाचं दार तर उघडच आहे तिथे जाण्याची परवानगी नाही आहे का नाही पण नोकर चाकर खटपटे सुद्धा तिथे जात नाही आम्ही पण बाई टाळतोच अहो पण का टाळता कुणाचं आहे तरी कुणाचं आहे दालन सांगाल आता ज्यांच्याशी ओळख झाली ना त्यांचं आहे म्हणजे आपलंच आहे की चला नाही नको आम्ही नाही तुम्ही जा पण हो आम्ही तुम्हाला बजावलं होतं हा तरी तुम्ही जाताय स्वतःच्या जोखमीवर ध्यानी ठेवा उद्या कोणी विचारलं तर आमचं नाव यायला नको जिजा का हो त्यांना ग म्हणाला तर जाऊ दे चला तुम्ही अगं पण आपण वाडाच बघतोय ना आणि त्या दालनाचं दार तर उघडच आहे आणि तसंही दालन बघण्यात काही गैर नाहीये चल आपण बघूया जिजाका चल चल जिजाका चला गोदाताई आपल्या घडीत असं दिसलं असतं तर तू अशीच गेली असतीस का थोरल्या बाईसाहेबांच्या मोहरा असलं काही दिसलंच नसत समजा दिसलं असत तर तू गेली असतीस का नाही बा असं कसं जाणार आवरलं असत समज मग चल आपण दोघी आवरू आता हे आपलंच आहे कुणा परक्याचं नाहीये चल जी आमच्या स्वारींचं दालन कसं असेल कोण जाणे सवाल विचारू का अय्या आपण दोघांनी तेच विचारलं की पण आधी तुम्ही विचारा हे स्वारींचंच दालन आहे ना कोणी आवरलं आम्हीच का काही नाही काही गैर वाटलं का पण आमचं दालन नेहमी असंच असतं अरे वा खासच आहे असं का उगीचच तरी नाही काही नाही इथं आल्यावर आम्हाला छान वाटलं शुक्रिया आम्ही एक विचारू हो बेशक आम्ही आलो तेव्हा तुम्ही काही विचारणार होतात ना त्याच काय हा हा ते काही नाही असं नाही चालणार आम्ही तुम्हाला विचारलं ना मग आता तुम्हीही विचारा अहो तुम्ही म्हणालात हंडावर दूध आणू आणि एवढंच आणलं आपल्या दालनात बाजी उलटवणार होतात ना हो पण हे आपले दालन नाहीये अहो हे आपलेच दालन आहे बघा की दादासाहेब दादासाहेब हे कोणी केलं त्यापेक्षा कुणाच्या परवानगीने केलं गुजरे चाकर खटपटे
कुणी धाडस करणार नाही. ही तुमची कर्तृत्व नाही ना, हे तुम्ही मुद्दाम केले असणार आम्हाला राग येण्यासाठी. आम्ही कशाला करू? तुम्हाला वाटत असेल ना तर चला आधी होत तसं करू. चला ओ थांबा. पण मग हे केलं तरी कोणी? आम्ही. आम्ही केलं होत. काही गलत केलं होत का? कशाला केलं होत? मी कोणाला विचारून केलं? तो रात्री परत उलगडायचं असतच की नसते लाड कशाला या अंतरून पांघरुणांचे. आता आम्ही बोलू. बोला बोला. अहो आम्ही केलं होत ते आपलं समजून केलं होत. थोरल्या आऊसाहेब म्हणायच्या का आपलं दालन आपलं हंतरुण पांघरून नेहमी नीट असावं. सगळ्या वस्तू जिथल्या तिथे असाव्यात. का? एकतर ते पाहून आपल्याला प्रसन्न वाटतं, छान वाटतं. आणि दुसरं म्हणजे हे दालन आवरून आपण स्वतःला नीटनेटकं ठेवलंय असं वाटतं. कशावरून? आम्हाला वाटतं माणसांना नीटनेटकेपणा आवडतो पण प्राण्यांना तो आवडत नाही असं आम्हाला वाटतं. आता तुम्हीच थोरल्या बाईंना सांगा बरं की आम्ही उठू हात जोडून. पण आम्हाला जात नाहीये. जिजांच्या आठवणीने कुणालाच जात नाहीये. पुरुषांच्या पंक्तीला पाहिलत ना. आणि स्वारी स्वारी सुद्धा कशी खात होती. काही लक्ष नव्हतं खाण्यात. तस तरी आपलं चिवडत चिवडत खाल्लं झालं. रास्तच नाही का ते? हे जिजांच्या आठवणीने होत आहेत हे जाणतो. पण थोरल्या बाई या सगळ्या नाजूक प्रसंगाला तुम्ही सामोरे जाता आणि ह्यावेळी तुम्हीच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. पण जिजांना इकडे आणायला हवं होतं का? नाही नाही. त्यांनी योग्य तो निर्णय घेतलाय आणि तो निर्णय आपल्या शिकवणुकीवर घेतलाय. त्या सुद्धा आपली आठवणच काढत असण. थोरल्या आऊ असं म्हणतात मधल्या आऊनी हे शिकवलंय असं सगळं. पण तिकडच्या काकी साहेबांना चालेल ना? नाही म्हणजे उमाबाईंना कौतुकच वाटेल. पण त्या काकी साहेब जाऊ बाई त्या कशा मागत असतील कोण जाणे. तुम्हाला सांगू का मधल्या बाई आमच्या आऊ म्हणायच्या. खरं म्हणजे प्रत्येक मुलीच्या आऊनं हे लक्षात ठेवायलाच हवं. काय ते? माहेरी जर का संस्कार चांगले झाले असतील ना तर सासरी सगळं चांगलंच होतं. सासरी काहीतरी गडबड होणं म्हणजे माहेरच्या वाढवण्यात माहेरच्या संस्कारात काहीतरी गडबड झाली आहे असं बेशक समजावं. हो
जिजांच्या आठवणीनं आम्ही हळव्या झालो होतो. त्यांचं तिथं कसं चालेल याची काळजीच नाही आम्हाला. आपण जिजांवर चांगलेच संस्कार केले. राहता राहिला तिथल्या रीतिरिवाजांचा प्रश्न. उमाबाई आहेत ना, त्या त्यांना मायेनं समजावतील. चिंताच नको. स्वारी सोमवारचं व्रत करायची, मग आम्हीही करू लागलो. बेल भंडारा वाहिल्याशिवाय तोंडात अन्नाचा कण नाही कि पाण्याचा थेंब नाही. म्हणजे आम्हाला सुद्धा असं करावं लागेल? नाही नाही, अजून तुम्ही खूप लहान आहात. स्वारींनी काय केलं हे तुम्हाला ठाऊक असायला हवं म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केल्यापासून अभिषेकधार सतत बरसते. नंदादीप कटाक्षाने असतातच आणि अशीच व्यवस्था शिखर शिंगणापुरीही केली आहे. पण तिथे कोण आहे? तिथेही तोच आहे, शंभू महादेव. पण एका ठिकाणी केली आहे ना, परत दुसऱ्या ठिकाणी? जसा इथे घृष्णेश्वर तसा तिथे सोमनाथ, तो सौराष्ट्रातून आलाय आणि तिकडे पाणी व्यवस्थापना केली. आणि हो, आम्ही सांगायचंच विसरलो, 5 गरजवंत अतिथींना पोट भरेल एवढा शिधा देण्याची मोहीम शिखरावर सुरू आहे. तिकडे तेल पाण्याची व्यवस्था आमच्या माघारी आता तुम्ही करायची. हो, तुम्ही सांगाल ते आम्ही करू. निजा आता. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री गुरुभ्योय नमः, श्री रेणुकांबाय नमः. ओम नमः परमानंदे सर्वदेव महीशुभे अकार दीक्षकारांत मात्रका मंत्र मालिनी. जिजा. औसेप. अहो, आम्ही हाक मारली. पण तुम्ही तर आम्हाला जिजाबाई म्हणता ना. तुमच्या आऊ साहेब तुम्हाला जिजा म्हणतात ना, मग आजपासून आपल्या दालनात आम्ही तुम्हाला जिजाच म्हणू. जाऊबाई साहेब, कार्याला 8 दिवस उलटून गेले ना? हो ना, कधी दिवस उगवतो कधी मावळतो काही समजत नाही. भारीच बाई तुम्ही साधी. नाही म्हटलं, नव्याची नवलाई अजून ओसरली नाही वाटत. असू दे, आपण आहोत ना करायला. आधी वाड्याची वाड्यातल्या माणसांशी ओळख तर होऊ दे. आता फक्त वाड्यातल्या शेणखळीचीच ओळख होणं बाकी आहे नाही का? असं काय बोलावं. अहो, नव्या सुनबाई आहेत म्हणून बरोबर असतात त्या. असू देत की. पण आम्ही नवीन सुनबाईंविषयीच बोलतोय, तुम्हाला कोण वाटलं? आम्हाला वाटलं तुमच्या सुनबाईंबद्दल बोलताय. त्यांची तर तराच वेगळी, त्या कसल्या येतात इथे? पण तुम्हीच तुमच्या आत्याबाईंचं कौतुक सांडायचा. आम्हाला वाटलं तुमच्या सुनबाई संस्कारी असतील, मुतपाकात येतील, काही करू लागतील. आम्ही काय करायचं हे कोण सांगणार? बघा,
म्हटलं होतं ना. हो पण हे काय विचारणं झालं? कोण सांगणार म्हणजे? आम्हीच सांगणार? नाही तसं नाही, आमच्याकडे की नाही मधल्यावर चुलीकडचे सगळे निर्णय घेतात म्हणून विचारलं. आम्ही काही वाटण्या केल्या नाही आता, जे कोणी मोठं असेल ते सांगतो. हो की नाही हो जाऊबाई? हो. पण जाऊबाई, सुनबाई विचारायला आल्या हीच मोठी गोष्ट नाही का? पण अजून तुम्ही लहान आहात, काही करण्या इतक्या मोठ्या झालेल्या नाहीत. हो ना, एक करायला एक होऊन जायचं. विस्तरत बसायला नको. तसं नाही, आमची सगळ्यांशी तोंड ओळख झाली. पाटा वरवंटा जात उखळ आम्हाला ठाऊक आहे. अगं बाई, काय म्हणता? काय सांगताय काय? जना मावशी, तुम्ही वा बाजूला, पाट्यावर आम्ही बसतो, तुम्ही काहीतरी वेगळं करा. अगं बाई, हे काय तुम्ही का करताय? सगळ्यांनाच रणात नेतायत की काय? खरंच रणात नेलं तर आपण काय उपाशीच राहायचं? आपल्याला सुद्धा जमायला पाहिजे असं मधल्याव म्हणतात. बघा, शिका काहीतरी. जिजाका, तुम्ही ठेवा बघू ते, ठेवा आधी, मी बसती द्या. चला. बर झालं गोदा आलीस तू. जिजाबाई उठा बरं आता. अहो थोरल्या जाऊबाई बोलवायला आल्या, त्यांचा मान राखा. बर गोदाताई, ये बस. जाऊबाई चला. जाऊबाई, तुमच्या सूनबाई आणि नव्या सूनबाई यांचा घोर नकोच. पाण्यात पडलं की बरोबर पोहतातच. आपल्या माघारी सगळं बरोबर सांभाळतील, बघा तुम्ही. तुम्ही असलं काही करू नका बरं, सासूबाई आम्हालाही करायला लावतील. अहो मग आपल्याला जमायला नको का? मधल्याऊच म्हणायच्या, ज्यांना पोटाची काळजी गेला जमते त्यांना अवघं सहजच होऊन जात. तुम्ही आमच्याहून लहान आहात पण बोलता अगदी मोठ्या बाईसारखं. काय हो, तुम्हाला नटणं मुरडणं हौस मौज असं काही आवडत नाही का? आवडतात ना, असं कस? या दाखवतो. जाऊबाई येत आहे, आत गोंधळ चालू आहे, कुस्ती पण लागली आहे. नाही बाई नको. अहो पण तुम्हाला आवड सांगायची आहे ना? ती सांगा नंतर, आम्ही नाही येत तिथे, आम्ही आपल्या जातो. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.